www.cricklife.in. True passion of cricket. To view more video, subscribe to our channel and to get alerts, press bell icon. एक आक्रमक फलंदाज आहे आणि त्याची आक्रमकता इथे मात्र पुनःच्या सिद्ध करेल का? राष्ट्रवादी चषकामध्ये दाखल झालेला ओमकार देवीदास देसाई कशा रीतीने खेळी करतो? पाच षटकांच्या या लढतीमध्ये जिथे मात्र आपण क्षेत्ररक्षणाची सजावट मॅन इन ऑरेंज जर्सी पाहायला मिळतात, स्वराज्य उर्से हा संघ जिथे लेट्स प्ले, पंचांचा इशारा, पहिला चेंडू इथे मात्र स्क्वेअर कट केला, क्षेत्ररक्षक आहे स्वीपरला, थर्टी एट सर्कल मध्ये चेंडू इथे मात्र फील्ड करतो आहे. क्षेत्ररक्षणाची सजावट एकंदरीत आपण पाहिली, गली तैनात करण्यात आली आहे. 18 धावा फलकावरती आहेत, 18 रन्स ऑन द बोर्ड, गोलंदाज सज्ज. दिनेशचा हा चेंडू इथे स्विच इट करण्याचा प्रयत्न, चेंडू थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने ओमकार देसाईच्या बॅट मधून येतोय हा चौकार. ओमकार देसाई जास्तीत जास्त वेळ जर का त्याने मैदानामध्ये घेतला ना तर सामन्याचं चित्र पालटू शकतो, त्याच्याकडे तितकासा दमखम आहे. आणि अनेक वेळेला जिथे मात्र त्यांच्या बॅटमधून धावा येताना पाहायला मिळाल्यात, इथे मात्र चेंडू सरळ ट्रॅव्हल होतोय स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक सुरेख फटका पाहायला मिळाला चौकारासाठी. मुंबईचा ब्रँड अम्बेसिडर इथे चौकार ठोकतोय, ज्या पद्धतीने स्क्वेअर कट केला होता या चार धावेने संघाची धावसंख्या 26, तर वैयक्तिक ओमकार देसाई 9 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला मिळाला. 3 चेंडू त्याने फेस केलेत, पावफ्लेचा पुरेपूर फायदा त्याने उचलला, हलक्या हाताने केलेला हा फटका गली रिझन मध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. व्हेरिएशन सातत्याने राहिले जिथे मात्र या खेळपट्टीवरती गोलंदाजांसाठी महत्वाचा दुवा राहिला आहे. ज्या पद्धतीने आपण पाहिला 2 चेंडू रूम दिले होते मध्ये ओमकार देवीदास देसाई ऑन स्ट्राइक. पांडेचा अखूट टप्प्याचा चेंडू ज्याला मात्र केवळ दिशा दिली आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकारासाठी. थँक्यू. या चार धावाच्या मदतीने 31 धावा धावफलकावरती बंटाना पाहायला मिळतात, 31 रन्स ऑन अ बोर्ड. व्हीव्हीएफ पद महत्वाची आहे, या गोष्टी इतक्याशा महत्वाच्या ठरतात. रिव्हर्स स्वीप केला चेंडू, मात्र एक टप्पा घेतल्यानंतर थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. चा पुरेपूर वापर करतोय गोलंदाज इथे पांडे अर्थात सोनू. हा चेंडू लोअर फुलटोस आहे, मिड विकेटला खेळलेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जरूर येतोय परंतु त्याला हुलकावणी देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकार आलाय, 6 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारतीये, फ्लाय होतीये, तब्बल 43 धावा धावफलकावरती आहेत. ओमकार देसाई स्ट्राइक एंड वरती असणार आहे, ज्याच्या बॅट मधून जी काही खोऱ्याने धावा त्याने गोळा केल्यात त्याच्या खेळीमध्ये त्याच्या भात्यामध्ये असणारे फटके त्याने इथे ओपन केले. चेंडू सरळ ट्रॅव्हल होणार, मिड विकेटची मारेषेच्या बाहेर चौकार. अरे मत भूलो उबाल, जब तक जवानी है तेरे इस अंदाज की तो पूरी दुनिया दीवानी है. ओमकार देसाई इथे चौकार ठोकतोय, या चार धाव्याने संघाची धावसंख्या वधारती आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या 48. उजव्या गेस्टी वरील चेंडूला धाडलंय, मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, छत्रपती शिवरायांच्या तलवारी सारखा चेंडूवरती प्रहार, चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. वन विकेट,
पुन्हा एकदा मोठा फटका खेळला जातो आहे. अनदर बिग हिट, इट्स आउट ऑफ द पार्क, चेडू सीमा रेषेच्या बाहेर, षटकार. थँक यू. या स्पर्धेतील वैयक्तिक सर्वाधिक उच्चांक धावसंख्या बनवणारा खेळाडू बनला ओमकार देसाई. 40 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय, ज्याच्या बॅट मधून 5 चौकार आलेत आणि 3 षटकार पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या 60 धावा धावपलकावरती आहेत. स्वागत करूया. हा चेंडू रिव्हर्स स्वीप केला, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. थँक यू. भीड का हिस्सा नाही तो भीड की बजे बनो. आणि मधील पहिली सेमीफायनलची लढत मैदानामध्ये रंगतीये. गोलंदाज सज्ज पुनश्च. अखूट टप्पाचा चेंडू स्क्वेअर कट केला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो आहे परंतु त्याला हुलकावणी देत चेंडू स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला अर्धशतक ओंकार देसाई साठी जोरदार टाळ्या. थँक्यू. 7 चौकार आणि 3 षटकारांच्या साह्याने ही खेळी सजवली आहे. तब्बल 294 च्या स्ट्राईक रेटने मैदानामध्ये खेळतोय ओंकार देसाई. 17 चेंडू यावेळी मात्र ऑन साइडला, स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक आहे त्याला हुलकावणी देत चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. फॅब्युलस ग्लोरियस स्ट्रोक. 18 चेंडू मध्ये 56 धावसंख्येवरती ओंकार देसाई खेळतोय. का मला मुंबई टेनिस क्रिकेटचा ब्रँड अम्बॅसिडर संबोधलं जातं. बॅकफुट वरती येऊन पुल केलाय, पॉवरफुल, ब्युटिफुल अँड सक्सेसफुल. रन्स ऑन अ बोर्ड, 62 धावसंख्येवरती ओंकार देसाई जिथे मात्र खेळताना पाहायला मिळतोय.